आपकी वोट देंगे। अठावन नंबर दादा पडळकर। जगातील सर्वात सुदृढ आदर्शवादी लोकशाही म्हणून भारताकडे पाहिलं जातं। लोकशाहीमध्ये निवडणुकांना फार महत्त्व आहे आणि त्याचाच भाग म्हणून आज देशामध्ये लोकसभेच्या निवडणुकीचं मतदान होत आहे। आज तिसऱ्या टप्प्यातलं मतदान सुरू आहे। मी माझ्या पडळकरवाडी गावामध्ये मतदानाचा मूलभूत हक्क आज बजावलेला आहे। सर्व लोकांनाही आव्हान आहे की आपण जास्तीत जास्त टक्केवारीमध्ये मतदान केलं पाहिजे। मतदान करण्यासाठी घराच्या बाहेर पडलं पाहिजे। ऊन आहे, आम्ही कुठं तर बाहेर जाऊ, सुट्टीला जाऊ असं काही न करता जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावं आणि भारताची लोकशाही मजबूत करावी।